एलआयसीच्या कोल्हापूर विभागाने दावे निकाली काढण्यात देशपातळीवर वरचा क्रमांक मिळवलाय. तसंच कोल्हापूर विभागाच्या गोल्डन ज्युबली फाउंडेशनच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रमांसाठी 2,12,00,000 रुपयांचा निधी दिलाय अशी माहिती एलआयसीचे विभागीय प्रमुख अभय कुलकर्णी यांनी दिली. आयुर्विमा महामंडळाच्या 65व्या वर्धापन दिन कार्यक्रम प्रसंगी ते आज बोलत होते. भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसीच्या 65व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आज कोल्हापुरातल्या विभागीय कार्यालयात संपन्न झाला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात एलआयसीचे विभागीय प्रमुख अभय कुलकर्णी यांनी कोल्हापूर विभागाच्या कामगिरीचा आढावा घेतला. एलआयसीकडे दाखल झालेल्या दाव्यांचा निपटारा करण्याच्या बाबतीत कोल्हापूर विभाग देशात अग्रेसर आहे. तसंच शाळा वर्ग उभारणी, स्वच्छतागृह बांधणी, वसतिगृह उभारणी, दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांसाठी व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरची निर्मिती, सौर ऊर्जा प्रकल्प, स्कूल बस अशा विविध सामाजिक उपक्रमांसाठी कोल्हापूर विभागाच्या गोल्डन ज्युबिली फाउंडेशनच्या वतीनं 2,12,00,000 रुपये खर्च करण्यात आल्याचं कुलकर्णी यांनी नमूद केलं. दरम्यान वर्धापन दिनानिमित्त पोलिसांना 15 निवारा छत देण्यात आली, तर कोल्हापूर महापालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांना 100 सॅनिटायझर, मास्क आणि हँडग्लोव्ज प्रदान करण्यात आले. बालकल्याण संकुलाला स्टीलचं कपाट, खेळघर संस्थेला 60 फलक आणि एलआयसीच्या विविध शाखांमध्ये वृक्षारोपण करण्यात आलं. शिवाय कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिर आणि विविध स्पर्धा सुरू असल्याचं कुलकर्णी यांनी सांगितलं. यावेळी तिरुपती काकडे यांनी एलआयसीच्या विविध उपक्रमांची प्रशंसा केली. या कार्यक्रमाला महेश पै, शर्वरी अरांडके, कल्पना देसाई, सुदेश नायर, प्रमोद गुळवणी, व्ही आर कुलकर्णी, बी आर राणा, स्वाती भावे, सुहास सावळकर, व्ही पी तरे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.